मी प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढोले, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर। आज आपण या तासाला बालकांच्या भावनांची वैशिष्ट्ये याविषयी माहिती पाहणार आहोत। बालकांच्या व प्रौढ व्यक्तीच्या भावना यात बरीच तफावत असते। भावना त्याच असतात, परंतु त्यांची अभिव्यक्ती, प्रकटीकरण, परिणाम मात्र भिन्न भिन्न असतात। बालकांच्या भावनांची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। नंबर एक, बालकांच्या भावना अल्पकाळ टिकणाऱ्या असतात। बालकांच्या भावना अगदी अल्पकाळ टिकणाऱ्या असतात, मग ती प्रेमाची असो, आनंदाची किंवा रागाची भावना असो, त्या क्षणभर टिकतात। उदाहरणार्थ, बालकाला रागवले असता तो एकदम रडू लागतो, पण एखादी आवडती वस्तू देताच रडणे थांबून आनंदी होतात, हसू लागतात। जसजसे बालकाचे वय वाढते तसतसे त्याच्या भावनांचा कालावधी वाढत जातो। क्षणात भांडताना भांडतात व क्षणात खेळू लागतात। बरोबर, भावनांची तीव्रता जास्त असते। बालकाच्या भावना अल्पकाळ टिकणाऱ्या असतात, परंतु त्यांची अभिव्यक्ती तीव्र असते, म्हणजे त्यांच्या भावना तीव्रतेने व्यक्त होतात। उदाहरणार्थ, बालकाला त्याच्या आवडीचे एखादे खेळणे किंवा खाऊ दिल्यास ते खूप आनंदी होते, आनंदाने उड्या मारते, ओरडते व आपला आनंद व्यक्त करते। या उलट त्याला राग आला तर ते हातपाय आपटणे, जमीन लोळणे, किंचाळणे, वस्तू फेकणे या प्रकारे राग व्यक्त करतात। वाढत्या वयावरून तीव्रता कमी होते। तीन, व्यक्तीपरत्वे भिन्नता आढळते। भावना व्यक्त करण्याची पद्धती बालकापरत्वे बदलते, म्हणजेच एखादी भावना वेगवेगळे बालक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकते। उदाहरणार्थ, राग आल्यास एखादे मूल कोपऱ्यात रडत बसेल तर दुसरे जमीनवर लोळण घेईल व तिसरे वस्तूंचे फेकाफेक करेल। अशा प्रकारे बालकापरत्वे अभिव्यक्ती बदलते। चार, वर्तनावरून भावना ओळखता येतात। बालक आपल्या भावना मोठ्या व्यक्तीप्रमाणे लपवू शकत नाही, त्याच्या वर्तनावरून त्यांच्या भावना सहजपणे ओळखता येतात। उदाहरणार्थ, एखाद्या बालकाला राग आला तर तो इतरांना मारेल, चावा घेईल, केस ओढेल। बालकांच्या भावनांवरून तो करीत असलेल्या वर्तनाचे संकेत इतरांना मिळतात। मुलींपेक्षा मुलांच्या भावना त्यांच्या वर्तनावरून सहजपणे ओळखता येतात। पाच, बालकांच्या भावना बदलणाऱ्या असतात। बालकांच्या भावना मूळ स्वरूपात राहत नाही तर त्या सतत बदलत राहतात। मुले एका भावनेतून दुसऱ्या भावनेत रूपांतरित होतात। उदाहरणार्थ, बालक आपले खेळणे दुसऱ्या बालकाला खेळायला देते आणि लगेच त्याच्याकडून ओढून घेते। एखाद्या लहान बाळास जवळ घेऊन त्याचे लाड करते व लगेच त्या बाळाचे कान ओढते, त्याचे केस ओढते। याबद्दल असे म्हणता येते की बालकांच्या भावना केव्हा व कशा बदलतील हे सांगणे कठीण असते।